हदगावला आज माझा दौरा आहे. सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय. अत्यंत दुःखी आहे मी की इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पूर येत आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. सरकारने तर पंचनामे करावेच लागतील, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. तुम्ही पैसे तर द्यावे लागतील, त्याबद्दल सुद्धा दुमत नाही आहे. पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार? मगाशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे 4 दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार. आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं. तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन, स्वराज्य माध्यमाने पैसे लगेच माधुराव देवस्कर पोच करतील म्हटलं. पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो? नदी खोलीकरण असेल किंबहुना अनेक वेगळे वेगळे ते जे मार्ग असतील, पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या. आणि कृषी मंत्री इकडे यायचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेच नाहीत. आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. ते काय बरोबर आहे? काही शोभते काय महाराष्ट्राला? शोभते काय कृषी मंत्र्यांना? जरा या इकडं बघा परिस्थिती काय. इथं आता मी कुठल्या गावात मारले गाव होते, त्या इतक्या गरीबात 15 घरं उद्ध्वस्त झाले, घरच नाही राहिले नाहीत. आता हे ना 10,000 रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत 10,000 रुपये द्यायचे, काय होणार आहे? त्यांना 10,000 रडत होते आता का सगळे. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी राहून राहिलो आणि 10,000 रुपयांनी काय होणार आहे आमचं? आम्हाला घरकुल मिळणार आहे का? ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना, तुम्ही याच्यावर लक्ष घाला. मी माधवराव देवस्करांना सुद्धा सांगितलं, स्वराज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा. शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो, पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत. कृषी मंत्र्यांवर तुम्ही